आमदार मंगेश कुडाळकर आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, ज्या पद्धतीनं कंत्राटी कामगारांची भरती करण्यात येते, वेगवेगळे आरोप होत आहेत सरकारवरती, 9 कंपन्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. अंबादास दानवे म्हणतात की या सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या आमदारांच्याच नातेवाईकांच्या आहेत, त्यांनाच काम दिलं जात आहे, आणि थेट जो हल्ला आहे तो तरुणांच्या रोजगारावर आहे. इथल्या जे आरक्षण ज्यांना देण्यात आलेलं आहे त्यांच्या रोजगारावर आहे, काय म्हणाल? या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने आणि किंबहुना शिंदे सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो निश्चितच बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल ह्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज तुम्ही बघितलं असेल, संपूर्ण JR जर तुम्ही बघितलात तर अत्यंत पारदर्शकपणे हा कारभार केला जाणार आहे. त्यासाठी एका कंपनीची जी काही नियुक्ती असेल ती पण पात्रतेचे जे निकष लागू होतील, म्हणजे कुठल्याही कोणाचेही असोत पण जे पात्रतेमध्ये बसत असतील त्याच कंपन्यांना त्या ठिकाणी हे बेरोजगार तरुण आहेत त्यांची भरती करून ह्या कंत्राटी कामगारांमध्ये त्यांना समाविष्ट केलं जाणार आहे. आणि जवळजवळ शिपाईपासून ते जवळजवळ इंजिनियरपर्यंत अशा सर्व पोस्ट त्याच्यामध्ये आहेत. संपूर्ण राज्यभर या बेरोजगार तरुणांची भरती या कंत्राटी कामगारांसाठी घेतली जाणार आहे. आत्तापर्यंत असे निर्णय कधीच कुठल्या सरकारने घेतले नव्हते, पण आज बेरोजगारांची संख्या बघता आणि एकंदरीत आपल्या सरकार म्हणा किंवा अजून विविध आपले जे संवर्ग आहेत त्या ठिकाणी सुद्धा ती जी पदं आहेत, विविध पदं भरपूर आहेत आपल्याकडे. जवळजवळ आत्ता जो जिया निघाल त्या अनुषंगाने जवळजवळ 86-87 पदं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, मग शिपाईपासून ते इंजिनियरपर्यंत. आणि त्यांनासुद्धा पगारसुद्धा अत्यंत चांगल्या रीतीने मिळणार आहे. 25,000 ते जवळ 2,00,000 पगार हा त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. आणि त्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीने पारदर्शक पद्धतीने हे सगळं झालेलं आहे. आणि निश्चितपणाने विरोधक काही करत असेल पण ते त्यांचं कामच आहे ते करणं. पण जे मुख्य म्हणजे जे आज बेरोजगार तरुण आहे त्यांना कुठेतरी दिशा मिळावी, चांगलं काम मिळावं त्यांच्या हाताला, म्हणून घेतलेला हा निर्णय आहे. पण जयंत पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच साकडं घातलंय म्हणावं, किंवा त्यांनाच सांगितलंय की अशा पद्धतीचा जो निर्णय आहे तो चुकीचा आहे, ह्या निर्णयावरती पुन्हा फेरविचार व्हावा, याने बरेच घोटाळे होतील. आणि त्यासोबतच जे तरुण युवा ज्यांना सरकारी नोकरीची गरज आहे किंवा ज्यांनी स्वप्न पाहिलेलं आहे त्यांच्या स्वप्नाचा हा भंग होईल. या बाबतीमध्ये JR तुम्ही जर बघितलं असेल तर त्यामध्ये अत्यंत व्यवस्थितरित्या ह्याचं सगळे पॉईंट दिलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना व्यवस्थितरित्या म्हणजे त्यांना त्यांची योग्यता बघूनच जर ते त्या योग्यतेमध्ये बसत असतील तरच त्यांना त्या ठिकाणी पुढे त्यांना भरती केले जाणार आहे. आणि म्हणून ते भरती करण्याचे निकषसुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे योग्य उमेदवारालाच त्या ठिकाणी चांगली संधी मिळणार आहे. त्याबरोबर कंपनीसुद्धा जी असेल तीसुद्धा पात्रतेच्या जे काही निकष असतील आणि अगदी पारदर्शकपणे पद्धतीनेच हा कारभार संपूर्ण केला जाणार आहे. आणि त्यामुळे निश्चितपणाने काही याच्यामध्ये आत्तापर्यंत सरकारने तुम्ही बघितलं असेल जे विविध निर्णय घेतले आहेत त्या निर्णयामध्ये पारदर्शकता ठेवलेली आहे आणि कुठेही असा वाव दिलेला नाही आहे की कुठेपर्यंत घोटाळा होईल किंवा काय होईल तशा प्रकारचा कुठलाही विषय न ठेवता त्यांनी फक्त एकच विषय ठेवलेला आहे की आपल्या या तरुणांना कुठेतरी एक संधी मिळावी, एक त्यांना रोजगाराचं साधन उपलब्ध व्हावं, हीच एक मानसिकता सरकारची. स्तुत्य उपक्रम ठरेल सरकारमार्फत हा, कारण ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष या संपूर्ण प्रकरणाला कुठेतरी हवा देत आहे, हे प्रकरण सगळं बोगस आहे असं म्हणत आहे, आणि जो निर्णय घेतला तो सरकारनं मागं घ्यावा यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू अशी सुद्धा भूमिका घेत आहे. हा उपक्रम स्तुत्य ठरेल की पुन्हा एकदा सरकारला फेरविचार करावा लागेल? निश्चितपणाने आपण जर बघितलं असेल तर हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. आणि या उपक्रमातून आज हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे, संधी मिळणार आहे. आत्तापर्यंत जे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपले बेरोजगार तरुण विविध माध्यमं शोधत असतात, आज आपले बरेचसे तरुण इंजिनियर झालेले आहेत, कोणी विविध त्यांनी पदव्या घेतलेल्या आहेत पण त्यांना अजूनपर्यंत योग्य ती दिशा मिळत नाही, योग्य त्यांना हाताला वाव मिळत नाही, काम मिळत नाही आहे. आणि म्हणून त्यांना त्यांच्या हाताला काम देण्यासाठी, त्यांना नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय एक घेतलेला आहे. एक शेवटचा प्रश्न आणि अत्यंत महत्त्वाचा आहे, मागासवर्गीय समाजाला यामध्ये नोकऱ्या भेटणार आहेत का? कारण सरकार वारंवार म्हणत आहे की मागासवर्गीयांच्या नोकऱ्यांवरती कात्री आहे, त्यांच्या अधिकारांवर कात्री आहे. या बाबतीमध्ये एक निर्णय अशा प्रकारे घेतलेला आहे कारण हा कंत्राटी कामगारांचा विषय असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये सर्वच प्रवर्ग, सर्वच वर्ग जे आहेत, सर्व जाती धर्म पण याचे समान ह्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण हे केलेलं आहे की कुठ उमेदवाराची जात किंवा ह्यामध्ये बघितलं जाणार नाही, तर समान निकषावर हे या नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या. ज्याचं मेरिट चांगलं असेल, ज्याची गुणवत्ता चांगली असेल त्या विद्यार्थ्याला त्या तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर मंगेश कुडाळकर यांनी आपली बाजू मांडलेली आहे, मेरिटनुसार या नोकऱ्या दिल्या जाणार आहेत आणि स्तुत्य उपक्रम आहे सरकारचा. याचं नेमकं फलित कशा पद्धतीचं असणार आहे आणि याचे पडसाद काय उमटणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।